बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये मी प्रेरणा देसाई आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन तासाला सुरुवात करते. मुलांनो, इयत्ता पहिली दुसरीमध्ये तुम्ही छान छान धडे वाचलेले आहेत, छान छान गाणी ऐकलेली आहेत, छान छान गोष्टी ऐकलेल्या आहेत, त्याचबरोबर तोडाक्षरी शब्द तुम्ही शिकलेला आहात, हळूहळू तुम्ही पाठाचं वाचन सुद्धा करत आहात. तर आता तुम्ही आलेला आहात तिसरीमध्ये. तर या इयत्ता तिसरीमध्ये सुद्धा खूप छान छान धडे आहेत, गाणी आहेत, गोष्टी आहेत. पण यावर्षी मात्र तुम्हाला तुमची वाचनाची गती थोडी वाढवायची आहे. यावर्षी आपण 26 पाठ अभ्यासणार आहोत. त्यामध्ये काही कविता आहेत, काही गाणी आहेत, काही गोष्टी आहेत, या सगळ्यांचा अभ्यास आपण यावर्षी करणार आहोत. यात तुमची जी पहिली कविता आहे ती आहे रानवेडी आणि त्याचे कवी आहेत कविवर्य तुकाराम धांडे. तर ह्या कवितेचा आज आपण अभ्यास करणार आहोत. Yeah.
राई दंड शवताना साली अंगतने ताना डोला ढगाचा वाजला नाच मोराचा पाहिला डोला ढगाचा वाजला नाच मोराचा पाहिला आली पाऊस पहाडी तवा गर्दी कपाळी आली पाऊस पहाडी तवा गर्दी कपाळी पावसान भिजवली तरी कुणात वाढली पावसान भिजवली तरी कुणात वाढली पोर डोंगराव बाळली डोंगराव बाळली डोंगराव बाळली पोर डोंगराव बाळली। आता आपण या कवितेचा अर्थ बघूया। पोर डोंगरा व फाळली पोर डोंगरा व फाळली। पोर म्हणजे मुलगी, एक तुमच्या एवढीच मुलगी आहे आणि त्याने डोंगर बघितला आणि डोंगरावर फाळली। डोंगरावर फाळली म्हणजे डोंगरावर फुलली, त्या डोंगराला बघून ती खूप हरखून गेली आणि तिने काय केलं, त्याच्या नादी लागून या अख्ख्या रानात पांगली। तो डोंगर तिला एवढा आवडला की तो डोंगर ती सगळीकडे फिरली आणि म्हणून ती सगळ्या रानात फिरली। नादी लागुनिया म्हणजे तिला तो डोंगर आवडला, त्यामुळे ती त्या डोंगरावरच्या सगळ्या रानात फिरली। पांगली म्हणजे फिरली, पोरं डोंगरा व फाळली। आता या डोंगरात फिरताना तिने काय काय केलंय बघा। रान गवताची फुलं तिच्या कानामधी डुलं। बघा तिच्या कानामध्ये दिसत आहेत। तिने काय केलं, त्या ठिकाणी जे रान गवत होतं त्याला जी छोटी छोटी फुलं होती त्या फुलांचे तिने डोल केले। डोल म्हणजे तुम्ही जे घालता ना कानातले, ते कानातले बनवले आणि आपल्या कानात घातले। अन चाईचा मोहर गळ्या मंदी गळ सर। चाई हे एका वेलीचं नाव आहे, त्या वेलीला मोहर आलेला आहे आणि त्या वेलीचा तो मोहर तिने आपल्या गळ्यामध्ये गळसर म्हणून घातलाय। गळसर म्हणजे माळ, गळ्या मंदी म्हणजे गळ्यात। तिने त्या चाईचा मोहर आपल्या गळ्यात त्याची माळ बनवून घातलेली आहे। अहो टणटणी फुलली तिच्या नाकामंदी फुले। या ठिकाणी टणटणी हे सुद्धा एक छोटस रानफूल आहे आणि तिने काय केलं, त्या रानफुलाचं देठ करून आपल्या नाकात त्याची फुल्ली बनवून घातली। अन बुरांडीची फुलं तिनं केसात माळली। बुरांडी ही सुद्धा पिवळ्या रंगाची फुलं असतात आणि तिने काय केलं, ती फुलं आपल्या केसात माळली। म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की ही मुलगी जी आहे ती रानात फिरत होती, तिला रानात जी जी फुलं दिसली वेली दिसल्या त्याचा तिने वापर करून स्वतःला मस्तपैकी सजवलेला आहे। आता पुढचा पॅरेग्राफ बघा, कडवं बघा। पोर माळावर खेळली अन वाऱ्या संग बोलली। माळ म्हणजे काय, तर माळ म्हणजे एखादी ओसाड किंवा कमी झाड असलेली जी जागा असते तिला म्हणतात माळ। मग ही मुलगी जी आहे ती त्या माळावर सुद्धा खेळली। आणखी तिने काय केलं, वड पारंबीचा झुला तिचा गेला आभाळ आला। त्या डोंगरावर फिरता फिरता तिला वडाचं झाड दिसलं आणि वडाच्या झाडाला छान पारंब्या आल्या होत्या। त्या मुलीने काय केलं, त्या पारंब्या धरून जोर जोरात झोके घ्यायला सुरुवात केले। खूप उंच उंच झोके घेत होते, अगदी आभाळाला टेकतील असे उंच उंच झोके तिने त्या वड पारंबीचा झुला करून घेतले। पान साबरीच बोंड खाल्लं लाल झालं तोंड। पान साबरी म्हणजे एक निवडुंग आहे आणि निवडुंगाला ही अशी लाल लाल फुलं येतात, तुमच्या बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय।
ज्यामध्ये ती लाल लाल फुलं आहेत, त्या मुलीने काय केलं, त्याचं जे बोंड होतं ते बोंड खाल्लं, आणि बोंड खाल्ल्यामुळे ते तोंड लाल लाल झालं. तुम्ही नाही का लाल चिंच खाल्ली किंवा बीट खाल्लं की तुमचे ओठ कसे लाल लाल होतात, तसंच हे जे पान साबरीचं बोंड होतं ते त्या मुलीने खाल्ल्यामुळे तिचं तोंडसुद्धा लाल लाल झालं. म्हणजे बघा, तिने काय केलं, आपल्याला वेगवेगळ्या फुलांनी नटवलं, मग आता लिपस्टिक म्हणून तिने काय वापरलं, तर पान साबरीचं बोंड खाल्लं, हो की नाही. अहो हसता हसता मऊ गवतात लोळली, म्हणजे तिला एवढा आनंद झाला, ती एवढी हसत होती, आणि हसत हसत ती त्या डोंगरावरच्या मऊ गवतात लोळली सुद्धा. गाई दांडाच्या वाटानं चाली यंगत नेटानं. दांड म्हणजे ज्या ठिकाणाहून डोंगरावरून ज्या ठिकाणाहून साधारणपणे पाणी खाली येत असतं अशी वाट, आणि त्या वाटेने ह्या ज्या गाई आहेत या चढत होत्या, यंगत होत्या म्हणजे चढत होत्या, आणि नेटानं म्हणजे मोठ्या हिमतीने त्या चढणीवरती चढत होत्या. ढोल ढगांचा वाजला, त्याच वेळेला ढोल ढगांचा वाजला, जसं आपण म्हणतो पावसाळ्याच्या वेळेला आवाज येतो ढगातून, मग कवीने त्याला म्हटलेला आहे ढगांचा गडगडाट असं नाही म्हटलंय, कवीने काय कल्पना केली आहे, जणू काही ढगांनी ढोल वाजवला. आणि ढोल ढगांचा जेव्हा ढोल वाजतो तेव्हा त्या रानातल्या एका पक्ष्याला खूप आनंद होतो, आणि तो म्हणजे मोर ना, तसाच तो आनंद मोराला झाला. ज्या वेळेला ढोल ढगांचा वाजला त्यावेळेला तो मोर सुद्धा नाचू लागला, आणि त्यामुळे या मुलीने त्या मोराचा नाच सुद्धा पाहिला. ढोल ढगांचा वाजला नाच मोराचा पाहिला. आता तुम्हाला माहिती आहे ढग गडगडल्यावर नंतर काय येतो, पाऊस येतो, तसा पाऊस आला. आली पाऊस पहाडी, पहाडी म्हणजे सर, पावसाची सर आली, तवा गर्दी क पळाली, म्हणजे त्या पावसापासून वाचण्यासाठी तिची मुलगी होती ती गर्दी क पळाली. गर्दी म्हणजे कपारीमध्ये जाऊन बसली की जेणेकरून पावसाने भिजायला नको. पावसानं भिजवली तरी उन्हात वाळली, जरी पावसाने तिला भिजलं भिजवलं होतं तरी सुद्धा पाऊस गेल्यावर जेव्हा ऊन आलं तेव्हा ती मुलगी पळली, म्हणजे तिचे कपडे तिचे केस जे ओले झाले होते ते सुकले. पोर डोंगरा व भाळली. आपण पहिलं जे कडवं होतं त्यातले कठीण शब्द आणि त्याचे अर्थ बघूया. पहिला शब्द आहे पोर डोंगरा व भाळली. पोर म्हणजे मुलगी, डोंगर म्हणजे पर्वत गिरी, याला म्हणतात डोंगर. भाळली म्हणजे भुलली, मोहित झाली. नाद या छंद किंवा आवड, याला म्हणतात नाद. आख्या म्हणजे सर्व संपूर्ण सगळ्या, याला म्हणतात आख्या. रान म्हणजे वन अरण्य. पांगली म्हणजे पिरली, अख्ख्या रानात पांगली म्हणजे अख्ख्या रानात ती पिरली. दुसरा बघा, रान गवताची फुलं तिच्या कानामंदी डोलं, आणि चाईचा मोहर गळ्यामंदी गळ सर. चाई हे एका वेलीचं नाव आहे आणि त्या वेलीला बारीक बारीक फुलं येतात. गळ्यामंदी म्हणजे गळ्यामध्ये. गळसर त्याला म्हटलंय, गळसर म्हणजे हार किंवा माळ. अहो टणटणी फुलली तिच्या नाकामंदी फुलली. टणटणी हे सुद्धा काय आहे, बारीक फुलाचं झाड आहे, ते बारीक फुल आहे एक प्रकारचं, त्याला म्हणतात टणटणी. बुरांडी हे सुद्धा फुलच आहे आणि ते पिवळ्या रंगाचं असतं. तिनं केसात माळली. माळली म्हणजे काय, तर केसामध्ये आपण फुलं किंवा गजरा घालतो, त
तर ते फुलं किंवा गजरा घालण्याची जी क्रिया आहे त्याला म्हणतात माळणे. गाई दांडाच्या वाटण चाली यंगत नेटान, यंगत म्हणजे चढत, येंगणे म्हणजे चढणे, नेटाने म्हणजे हिमतीने. आली पाऊस पहाडी, पहाडी म्हणजे पावसाचा सर, पावसाची सर त्याला म्हणतात पहाडी. तवा गर्दीक पळाली, तवा म्हणजे तेव्हा, लक्षात ठेवा या ठिकाणी तवा या शब्दाचा अर्थ आहे तेव्हा. गर्दीक म्हणजे डोंगराची कपार, त्याला म्हणतात गर्दीक. माळ, माळ म्हणजे काय तर ओसाड जागा. पोरं माळावर खेळली म्हणजे ओसाड किंवा कमी झाड असलेली जागा त्याला म्हटलं जातं माळ. वाऱ्या संघ बोलली, संघ म्हणजे वाऱ्याशी, वाऱ्या संघ म्हणजे वाऱ्याशी बोलली. पारंबी, वडाची पारंबी म्हणजे वडाच्या फांद्यांना फुटलेली जी मुळं असतात त्याला म्हणतात पारंबी. झुला म्हणजे झोका किंवा हिंदोळा त्याला म्हणतात झुला. पानसाबरी हा एक निवडुंगाचा प्रकार आहे त्याला म्हटलंय पानसाबरी म्हणजे निवडुंग. तुम्ही मला मी जे काही प्रश्न विचारते ना त्याची उत्तरं द्यायची. बघा पहिला प्रश्न आहे पोर कशावर भाळली, डोंगरावर. शाबास. मुलगी माळावर खेळताना कोणाशी बोलली, वाऱ्याशी. मुलीचं तोंड लाल का झालं, पानसाबरीचं बोंड खाल्ल्यामुळे. अगदी बरोबर. मुलीने केसात कोणती फुलं माळलेली आहेत, टिंटणीच्या फुलाची फुली. मुलीने गळ्यात कोणत्या फुलांचा कळसर घातला आहे, बुरांडीची फुले. मुलगी कोठे खेळली, माळावर. बरोबर. मुलगी कोठे लोळली, गवतात. शाबास. मुलीने कानात काय घातले, रान गवताचे डूल. बरोबर. मुलीने कोणाचा नाच पाहिला, मोराचा. मुलीने नाकात काय घातले आहे, चाईच्या फुलांचा. आता आपण पुन्हा एकदा कविता ऐकूया. डोंगराव भाळली, पोरं डोंगराव भाळली.
आरंभीचा झुला तिचा गेला आभाळाला वड आरंभीचा झुला तिचा गेला आभाळाला पान समरीचा बोंड खाल्लाल झाला तोंड पान समरीचा बोंड खाल्ला झाला लाल तोंड हसता हसता माऊ गवतात रुळली आहो हसता हसता माऊ गवतात रुळली कोर डोंगराव भाळली डोंगराव भाळली डोंगराव भाळली पोर डोंगराव भाळली आली पाऊस पहाडी तवा गर्दी कपाळाली आली पाऊस पहाडी तवा गर्दी कपाळाली पावसान भिजवली तरी पुन्हा कवाळली पावसान भिजवली तरी पुन्हा कवाळली पोर डोंगराव भाळली डोंगराव भाळली डोंगराव भाळली पोर डोंगराव भाळली। बालमित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार। यासारखे अनेक छान छान व्हिडिओ आहेत जे तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत, पण ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।